हॅलो एवरीवन, स्टेप अप एमपीएससी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण लोकसंख्येचा जो डेटा आहे जो प्रिलिमसाठी कामात असू शकतो, जो राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 विचारला गेलेला आहे, तर त्याचे जे काही क्वेश्चन विचारले गेले होते तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर सुरू करूया त्या क्वेश्चनला. क्वेश्चन नंबर 111, आता पुन्हा एकदा GS1, GS3, GS4 या चार घटकामध्ये लोकसंख्येचा डेटा विचारला जातो, तो डेटा आहे तुम्हाला इथे मिळणार आहे. काय विचारलं? पहिलं लोकसंख्या संक्रमण सिद्धांताविषयी विधाने दिलेली आहे. ज्यावेळी मृत्यूदर आणि जन्मदर हा सारखाच असतो त्यावेळी लोकसंख्या स्थिर असते. बट ऑब्व्हियस आहे, इनकमिंग आहे तेवढंच काय आहे आउटगोइंग आहे, त्यामुळे लोकसंख्येमध्ये वाढ होणार नाही. जन्मदर जास्त मृत्यूदर कमी असतो तेव्हा लोकसंख्या वाढते. मृत्यूदर जास्त जन्मदर कमी असल्यास लोकसंख्या कमी होते. लॉजिक आहे, याच्यामध्ये काही पाठांतराचा भाग नाही आहे. कोणत्याही देशातील लोकसंख्येची वृद्धी आणि ह्रास हा जन्मदर आणि मृत्यूदरावर अवलंबून असतो. अशा प्रकारच्या क्वेश्चनमध्ये फक्त तुमचा रीडिंग काळजीपूर्वक आहे का, शेवटपर्यंत रीड काळजीपूर्वक करत आहे का, हे अपेक्षित आहे. इथे कोणत्याही प्रकारचं नॉलेज टेस्ट करायचं नाही आहे. लहान मुलाला 4th-5th जरी विचारलं की जन्मदर, किंवा 4th-5th हवं तर 8th मुलाला विचारा तर की बाबा ही जे ऱ्हास आणि जो वाढ आहे तर ती कशी होणं अपेक्षित आहे, तर बट ऑब्व्हियस आहे जन्मदर आणि मृत्यूदराचा हा मुद्दा आहे, राईट. त्यामुळे इथे काही चुकीचं करण्याचा काही गरजच नाही आहे. आपल्याला विचारलं आहे चुकीचं कोणतं आहे, यापैकी एकही चुकीचं या केसमध्ये नाही आहे. पुढचा क्वेश्चन बघा, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत कोणी म्हटलं. बघा हा जो क्वेश्चन आहे तर त्याचा आयोगाने आन्सर FW Nordenstein दिलेला आहे आणि तुमच्या नोट्समध्ये कृपया याला ॲड करायचं आहे. साधारणपणे संक्रमण सिद्धांत आपण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या टप्प्यामध्ये मांडलेले आहेत, तर हा पहिला व्यक्ती असं आपण म्हणू शकतो की या केसमध्ये हे कृपया नोट्समध्ये ॲड करून ठेवा, राईट. पुढे वन लाईनर विचारला गेला होता, याचा अर्थ तुम्हाला माहिती असावं असे अपेक्षा त्याच्यामध्ये आहे. लोकसंख्या वाढीची कारणे कोणती? आता कारणे या केसमध्ये पुन्हा जन्मदर, मृत्यूदरातील तफावत, विवाहाची सार्वत्रिकता, लहान वयात विवाह आणि बहुपत्नीत्व. या केसमध्ये 2020 मेन्समध्ये हा मुद्दा पुन्हा एकदा त्यांनी दिला होता. त्याला म्हणतात युनिव्हर्सिलिटी ऑफ मॅरेजेस. आपल्याकडे विवाहाची सार्वत्रिकता आहे. सार्वजनिक विवाह वेगळा, जे 1000 जोडपे शिर्डी संस्थानामध्ये लग्नासाठी येतात दॅट इज डिफरंट, आणि हे विवाहाची सार्वत्रिकता इज डिफरंट. सार्वत्रिकता याचा अर्थ काय? आपल्या समाजामध्ये विवाह केलेल्या व्यक्तीला साधारणपणे एक मान्यता असते, विवाह न केलेल्या व्यक्तीला थोडंसं वेगळ्या अँगलने बघितलं जातं, राईट. म्हणजे हे बाय डिफॉल्ट लग्न करणं आपल्या समाजामध्ये असं अपेक्षित आहे, किंवा विकसनशील देशांमध्ये, गरीब देशांमध्ये साधारणपणे हे बाय डिफॉल्ट असतं. आणि आपण त्या गटामध्ये आहोत, गरीब आहोत की विकसनशील आहोत तुम्हालाच माहिती. या केसमध्ये सर्व असणं अपेक्षित आहे, राईट. पुढे 113 क्वेश्चन आहे, लोकसंख्या धोरण 2000 खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टांचा समावेश होतो? उद्दिष्टे विचारले, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी करणे, बट ऑब्व्हियस हे अपेक्षित आहे. बालविवाह प्रतिबंध कायद्याची कडक अंमलबजावणी पुन्हा एकदा चालणार आहे. छोटे कुटुंब पुन्हा एकदा अपेक्षित आहे. आणि खेड्याच्या पातळीवर बाळंतपणाच्या सेवा उपलब्ध करून देणे पुन्हा एकदा अपेक्षित आहे. सर्व विधाने काय या केसमध्ये योग्य आहे. सो पुन्हा असे क्वेश्चन फक्त काळजीपूर्वक रीड करा, चुकीचं याच्यामध्ये काही असणार नाही. 117 कोणते वर्ष संयुक्त राष्ट्राने जागतिक लोकसंख्या म्हणून घोषित केलेलं आहे? जागतिक लोकसंख्या वर्ष 1974. HRDचा अभ्यास करताना साधारणपणे या गोष्टी आपण क्लासरूममध्ये शिकतो की 74 आहे म्हणून 76 आपली पॉलिसी आलेली आहे. 1976 जी पहिलं लोकसंख्या धोरण आलं ना, किंवा लोकसंख्या धोरण जे म्हटलं जातं की कच्चं पक्कं होतं, तर ते 74 लोकसंख्या वर्ष आहे म्हणून ते धोरण आलं आहे. या केसमध्ये तुम्हाला 11 जुलैसुद्धा पाठ करायचा आहे. जागतिक लोकसंख्या दिवससुद्धा कृपया नोट्समध्ये ॲड करून ठेवायचा असणार आहे, किंवा एव्हाना तुम्ही पाठसुद्धा केलेला असेल. साक्षरता दरातील क्रमवारीनुसार खालील राज्यांचा क्रम. सो क्रमवारी साक्षरतेची विचारली. साधारणपणे मी क्लासरूममध्ये सांगताना, जेव्हा क्लासरूममध्ये मी हा विषय शिकवतो HRD पर्टिक्युलरली, तेव्हा मी कायम तुम्हाला सांगतो किंवा महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडू राज्यांवर भर द्या, केंद्राचं जनरली विचारलं जात नाही. भर आपला राज्यांवर असायला पाहिजे. त्यांनी त्याच्यापुढे जाऊन काय करायचा प्रयत्न केला? दिल्ली टाकण्याचा प्रयत्न केला. आता दिल्ली टाकल्यामुळे काय झालं? कन्फ्युजन झालं. आता ज्यांचा डेटा पाठ होता त्यांना 100% माहिती आहे की हिमाचल प्रदेश आपल्या अगोदर आहे, मग महाराष्ट्र आहे आणि मग तामिळनाडू असणार आहे, राईट. मग अशा केसमध्ये जर ऑप्शन बघितले तर BAD म्हणजे हिमाचल प्रदेश, मग महाराष्ट्र आणि मग तामिळनाडू, किंवा AD कॉमनच आहे इथे आणि मग B आणि C मध्ये या केसमध्ये कन्फ्युजन व्हावं. B आणि C मध्ये असं
कि बी म्हणतो हिमाचल प्रदेश आणि सी म्हणतो दिल्ली. मग पहिला कोणता असायला पाहिजे, दिल्ली असायला पाहिजे की हिमाचल प्रदेश असायला पाहिजे, इथे लोकांचं कन्फ्युजन झालं. आणि पुन्हा एकदा तुम्ही सिटी स्टेट या अँगलने जर विचार केला तर 100% हिमाचल प्रदेशपेक्षा जास्त वेटेज कोणाला देणार आहे तुम्ही, दिल्लीला, कारण की ते शहर आहे, तिथे साक्षरता सर्वात जास्त असणं अपेक्षित आहे. म्हणून पर्याय क्रमांक इथे 4 ॲन्सर असायला हवं. पुन्हा एकदा सांगतो, तुमचं कंटेंट, तुमचा डेटा हा दिल्ली तुमचा पार्ट आहे की नाही याच्यावर नव्हता, राईट. तुम्ही म्हणणार सर याच्यावरून तुम्ही म्हणताय की बाबा जवळजवळ आहे म्हणजे देत नाही, तुमचं लॉजिक लक्षात घ्या की दिल्ली जर एक स्टेट आहे तिथे डेन्सिटी पण जास्त असणार आहे, साक्षरतासुद्धा जास्त असणार आहे, राईट. त्यामुळे तिथे कृपया चुकायचं नाही. या क्वेश्चनमध्ये अनेक लोकांनी गडबड केलेली आहे. पुढचा, आता हा तसा बघायला तर हा लोकसंख्येचा नाही आहे, युवकांमधला कार्यसहभाग दर आहे. आता कार्यसहभाग दरमध्ये कन्फ्युजन काय झालं लोकांचं, की एक असतो लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेशो आणि दुसरा असतो वर्क फोर्स पार्टिसिपेशन रेशो. वर्क फोर्समध्ये आणि लेबर फोर्समध्ये बेसिक फरक हा लक्षात घ्यायचा की वर्क फोर्समध्ये ॲक्च्युअलमध्ये लोक काम करत आहेत आणि लेबर फोर्समध्ये लोक बेरोजगारसुद्धा पण आहेत आणि ते काम करतसुद्धा आहेत, येतं लक्षात. त्यामुळे इथे जनरली लोकांनी विचार काय केला की आत्ता जास्त लेबर फोर्स आहे म्हणून आत्ता जास्त वर्क फोर्स असेल असा विचार केला, परंतु असं करायचं नव्हतं. तर लक्ष द्यायचं, वर्क फोर्सचं प्रमाण भारतामध्ये कसं होणार आहे, कमी होणार आहे आणि बेरोजगारीचं प्रमाण वाढणार आहे. या लॉजिकने जर गेला तर सर्वात जास्त युवकांचा कामातील सहभाग जो असेल जो सर्वात उशिरा असेल, म्हणजे 1981 सर्वात जास्त युवक कामामध्ये सहभागी होते, त्यानंतर 91 याच्यापेक्षा कमी युवक कामामध्ये सहभागी होते, 2001 यापेक्षा आणखीन कमी आणि 2011 सर्वात कमी युवक कामामध्ये सहभागी होते असा त्याचा अर्थ होतो. लोकांनी याला रीड करताना कार्यसहभाग दराच्या ऐवजी म्हणजे वर्क फोर्सच्या ऐवजी काय रीड केलं, लेबर फोर्स रीड केलं आणि त्याच्यामुळे बळी गेलेले आहेत, अजिबात जायची गरज नव्हती, ठीक आहे. पुढे, 11 जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग प्रमाण काय आहे, लिंग गुणोत्तर विचारलंय, ओव्हरऑल विचारलंय, राईट ना. ओव्हरऑल किती आहे, 929, ऑलरेडी क्वेश्चन येऊन गेला आहे, 922 वरून 929 वाढलंय, 7 पॉईंटची भर आहे. आणि चाइल्ड सेक्स रेशोचा जर विचार केला तर तो 894 आहे, त्याच्यामध्ये घट झालेली आहे, 913 वरून जवळपास 19 पॉईंटनी घट झालेली आहे. दोन्ही मुद्दे तुमचे पाठ असायला हवे. नेक्स्ट, 11 जनगणनेनुसार कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर आहे, पहिला क्वेश्चन काय होता, महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर. आता काय विचारलंय, सर्वात जास्त लिंग गुणोत्तर, ओव्हरऑल लिंग गुणोत्तर विचारलंय. ओव्हरऑल म्हणून काय असणार आहे, रत्नागिरी 1122 आहे, त्याच्यानंतर कोण असणार आहे, सिंधुदुर्ग, राईट. आत्ता त्यांनी गडचिरोली दिलंय, गडचिरोली कुठे असेल, चाइल्ड सेक्स रेशोला, बाल लिंग गुणोत्तर सर्वात जास्त असणारा गडचिरोली असेल आणि त्याच्यामुळे कन्फ्युजन व्हावं त्यांनी तुम्हाला टेस्ट केलेला आहे, राईट. पुढे 133 नंबरचा क्वेश्चन, महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता 51 एवढी होती आणि 11 एवढी होती, तुम्हाला काय माहिती असायला पाहिजे, 11 डेटा किती आहे, 365. मग 365 वाले किती पर्याय या केसमध्ये, एकच, याचा अर्थ 1951 डेटा तुम्हाला विचारलाच नव्हता, तो ना दिला वेळेला दिला होता, राईट. मग आता लोक म्हणणार की 51 डेटा पाठ करायचा का, अजिबात नाही, ऑप्शन बघा, ऑप्शन काय करतो, क्वेश्चन सोपा करतो किंवा अवघड करतो, राईट. क्वेश्चन इथपर्यंतचा क्वेश्चन कधी सोपा किंवा अवघड नसतो, तुम्हाला तो पर्याय जो आहे तो सोपा किंवा अवघड करणार आहे, ठीक आहे. जाऊयात पुढे, लोकसंख्येच्या वयोगट रचनेनुसार हा वयोगट अनुत्पादक म्हटला जातो, याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, त्याला डिपेंडेबलमध्ये काय म्हणतो आपण, साधारणपणे 0 to 14 वयोगट, त्याच्यानंतर 15 to 64 आपला कार्यकारी वयोगट म्हटला जातो आणि 64+ वाले पुन्हा एकदा काय असणार आहे, वृद्ध लोक ज्यांच्याकडून यांनी काम करणं अपेक्षित नाही, राईट. तुम्ही म्हणणार मग याच्यामध्ये 0 to 6 आले, इथे 6 आहे, परंतु कुठपर्यंत कुठे असं म्हटलेलं नाही, इथे म्हटलं 14 हे सगळ्यात बरोबरचं ॲन्सर आहे. 15 to 30, 15 to 59 हे नॉनसेन्स ऑप्शन आहेत, हे नॉनसेन्स ऑप्शन कधी तुम्हाला त्रास देत नाही, राईट. काहीतरी टाकायचं, 4 पर्याय तयार करायचे म्हणून ते असतं. क्वेश्चन नंबर 135, 2001 जनगणनेनुसार लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार जिल्ह्यांचा गट. आता पुन्हा एकदा लोकांनी पाठ केलेलं कुठपर्यंत असतं, पहिले 3 सगळ्यांचे कुणी चुकणार नाही, सगळ्यांना माहिती आहे, ठाणे पुणे नाशिक. आता जळगाव आणि अहमदनगरमध्ये विचार करायचा, लोकसंख्या कोणाची जास्त असेल, मग काय विचार करू आपण, जळगाव आणि अहमदनगरची लोकसंख्या दोघांची जर सारखी आहे
राईट ना, असं म्हणूया की दोघांची लोकसंख्या जवळपास सारखी आहे, परंतु एरिया कोणाचा मोठा आहे, नगरचा. त्यामुळे लोकसंख्या कोणाची असायला जास्त असायला पाहिजे, अहमदनगरची लोकसंख्या जास्त असायला पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक 3 आन्सर आहे. पुन्हा एकदा कन्फ्युजन करून घ्यायचं नाही, लॉजिकला तयार ठेवा. जिथे डेटा कमी पडेल तिथे लॉजिक पिक्चरमध्ये यायला हवं. नेक्स्ट क्वेश्चन 136 नंबरचा, महाराष्ट्रात राज्यातील लोकसंख्येची दशवार्षिक वाढ, दशवार्षिक डिकेडल ग्रोथ रेट किती होता महाराष्ट्राचा, 15.99 किंवा त्याला 16% म्हटलं जातं. या हा जो आहे तो राष्ट्रीय सरासरीपेक्षा कसा असणार आहे, कमी की जास्त, कमी असणार आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या अशी होते तेवढ्या वेगाने वाढणार अपेक्षित नाही. ठीक आहे, सो या पद्धतीने आपण पटपट पटपट लोकसंख्येच्या डेटाला जे रिव्हिजन दिलेले आहे, 21 क्वेश्चन आहे ते तुम्ही बघणं अपेक्षित होतं. त्यामुळे कृपया व्यवस्थित वर्कआउट करा, लोकसंख्येचा डेटा चुकायला नको, पॉलिसीवरचा जो 2000 पॉलिसी ती चुकायला नको, आणि डेटा किती किचकट येऊ द्या. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन व्यवस्थित केले की डेटा आपल्याला 100% वर्कआउट होऊ शकतो, तिथल्या क्लासरूममध्ये क्वेश्चन वर्कआउट होऊ शकतो. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, नक्की शेअर करा, शेअर करा. आणि दुसरा मुद्दा, सबस्क्राईब केला नसेल तर कृपया ते करा. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये इतकंच, पुढची सिरीज आपण आता कंटिन्यू करतो आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात लवकरच. थँक्यू.